खारघर येथील चैतन्य खिलारे हे सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असणारं नाव आहे. शनिवारी याचं पुन्हा एकदा प्रत्यंतर आलं. शनिवारी त्यांनी नेत्र चिकित्सा शिबिर एकाच वेळी तीन ठिकाणी आयोजित केलं होतं. हार्मोनी इंटरनॅशनल स्कूल, यंग सिनियर हायस्कूल आणि हिरानंदानी सिग्नल या तीनही ठिकाणी या शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला. या आरोग्य शिबिराचं उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलं. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी खिलारे यांच्या कामाचं कौतुक करीत एक चांगला उपक्रम अशी प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. खारघर सारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये निरनाळ्या पद्धतीच्या सामाजिक संस्था काम करतायत आणि या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शहरातल्या लोकांना सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रमांचं आयोजन हे केलं जातं आणि या दृष्टिकोनातून आज खिलारीजी यांनी या परिसरामध्ये नेत्र चिकित्सा आणि मोफत चष्मे वाटप या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या संपूर्ण परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लोकांच्या गरजा ओळखून इथे सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक संस्था आहेत. जसं खारघरचा राजा ही संस्था किंवा अन्य वेगवेगळ्या संस्था या परिसरामध्ये काम करत आहेत. याच धर्तीवरती आज हे जे काम खिलारेजी यांनी केलेलं आहे, मी एकाच वेळेला तीन ठिकाणी या कॅम्पचं आयोजन केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सर्वसाधारणपणानं नेत्र चिकित्सा झाल्यावर जे चष्म्यांचं वाटप केलं जातं त्या चष्म्याची फ्रेम ही वर्षभरही टिकत नाही. अशा वेळेला असे चांगल्या दर्जाचे चष्मे देणं याचा निश्चितपणानं लोकांना उपयोग होईल आणि लोकांचा जो दुवा त्यांना पर्यायानं पक्षाला मिळेल त्याबद्दल मी त्यांचं निश्चितपणानं आभार मानतो. सदर उपक्रमाबाबत आयोजक चैतन्य खिलारे यांनी या कार्यक्रमाचं उद्दिष्ट सांगितलं. आज आपण तीन ठिकाणी एकूण कार्यक्रम घेतलेत. एक तर सेक्टर 5, दुसरं म्हणजे सेक्टर 12 गोखले हायस्कूल, तिसरं म्हणजे हिरानंदानी गार्डन्स. तीन ठिकाणी एकत्र कार्यक्रम घ्यायचा उद्देश असा आहे की सगळ्यांना काही एक केंद्रीय स्थानी येणं पॉसिबल नसतं, त्यासाठी आपण तीन ठिकाणी वेगळ्या ठिकाणी म्हणजे आपण लोकांपर्यंत पोचू. कारण आज तुम्ही बघता तडाख्याचं ऊन आहे तर लोकांना आपल्यापर्यंत येणं तेवढं कम्फर्टेबल नाही आहे. त्यासाठी आपण लोकांपर्यंत पोचू ही संकल्पना राबवण्यासाठी आपण तीन ठिकाणी वेगवेगळे उपक्रम ठेवलेत. आणि आजचं कार्यक्रमचं वैशिष्ट्य असं की आजपर्यंत तुम्ही ऐकलं असाल की फ्री नेत्रचिकित्सा म्हणजे मोफत नेत्रचिकित्सा सगळेच करतात, पण आज आपण नेत्रचिकित्सा करता सोबतच आज आपण ब्रँडेड चष्मे वाटप ठेवलेलं आहे. जे आजपर्यंत कुणीही संकल्पना राबवलेली नाही आहे ती आज आपण राबवलेली आहे. ती सामान्य जनतेच्या हितासाठी आहे. सामान्य जनतेनं आज महागाई एवढी वाढली आहे की आपल्याला ब्रँडेड चष्मे घेणं परवडत नाही, आवाक्यात नसतं भरपूर लोकांच्या. त्यासाठी ही संकल्पना राबवलेली आहे की जेणेकरून आम जनतेला, सामान्य नागरिकांनासुद्धा याचा लाभ व्हावा. जे मोफत आपण ब्रँडेड चष्मे वाटप करतो याचाही त्यांना लाभ व्हावा. सर आत्तापर्यंत 500 लोक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत. त्यासाठी वेगवेगळे लोकांनी चष्म्याचं फ्रेम ट्राय करून ब्रँडेड चष्मे घेण्याचा आनंदही लुटलेला आहे की पहिल्यांदा अशी संकल्पना भेटली आहे त्यांना की फ्री चष्मे भेटत आहेत त्यांना. तर सामान्य जनतेमध्ये याचा खूप आनंद आहे आणि मीही खूप आनंदी आहे की त्यांचा असा सपोर्ट आणि त्यांचा असा आशीर्वाद मला भेटतोय. येस, डेफिनेटली समाधान वाटतंय. कारण ते आपला वेळातला वेळ, अमूल्य वेळ काढून माझ्यासाठी या कार्यक्रमात आले. त्यांनी आपलं टाईम नोंदवला इथे कार्यक्रमात, त्यांच्या वेळेची नोंद केली की आज त्यांनी प्रत्यक्षदर्शी लोकांना गायडन्स केलं की कसं कसं भारतीय जनता पार्टी पुढे सुद्धा लोकांसाठी वेगवेगळे उपक्रम करेल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भगत, स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.